नमस्कार मित्रों, हैप्पी लाइफ याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आहोत। काल मी सांगितल्याप्रमाणे सुख हे आपल्याला कसे मिळवायचे ते मी आपल्याला सांगणार आहे। जसं आपण म्हणतो की कोणाला तरी चार गोष्टी सांगाव्या, त्याप्रमाणे मी ह्या चार गोष्टीमध्ये हे विभाजन केलेलं आहे। ह्या चार गोष्टी कोणत्या? तर चार गोष्टी करण्याच्या, चार गोष्टी टाळण्याच्या, चार अवस्था प्राप्त करण्याच्या आणि चार सत्य जाणण्याच्या, अशा प्रकारे चार गुणेला चार, चार चौक 16, ह्या 16 गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्यात आणि आपल्या डोक्यामध्ये बसवल्यात आणि त्याची अंमलबजावणी केली, तर तुम्हाला परसुखी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। अगदी परमेश्वराने जरी ठरवले तरीसुद्धा तुम्ही सुखी व्हालच।